मागच्या काही वर्षात पहिला जो आमचा अनुभव होता, जुना जो प्रिन्स होता, त्या प्रिन्सच्या कालवडी पहिल्या वेताला चांगलं दूध द्यायला लागल्या. दुसऱ्या वेताला कालवडी एका वेळेला 5 लिटरपर्यंत पोचल्या, पण तोपर्यंत तो वळू जिवंत नव्हता. मग त्याच्यामुळं आम्ही बाहेरून थोडा अभ्यास केला. मी ब्राझीललाही 2 वेळा जाऊन आलो. तिथले लोक कशा पद्धतीने सिमेंट कलेक्शन करतात, कसं सांभाळतात, त्यांनी 100-100 वर्ष सिमेंट कसं टिकवून ठेवलेलं आहे हे सगळं बघितलं. आणि त्यानंतर आमचा जो नॅशनल चॅम्पियन सम्राट वळू आहे, त्याचे काही सिमेंट कलेक्शन करून आपण आपल्याकडे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं मी पुढच्या 50 वर्षानंतर पण सम्राटचं वासरू जन्माला घालू शकतो आहे.